ठाणे महानगरपालिकेची प्रभाग आरक्षण सोडत पार पडली असून आता सगळ्याच पक्षांनी निवडणुकीची तयारी जोरात केली आहे. ठाणे महानगरपालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. दिल्ली आणि पंजाब निवडणुकांप्रमाणेच आम आदमी पार्टी आपल्या जाहीरनाम्यात विविध घोषणा करून ठाणे मनपावर सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे इतर पक्षांना अडचण होऊ शकते. शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसे यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू असताना ठाणेकरांना नवा पर्याय देण्याकरिता जोरदार हालचाली आम आदमी पक्षाने सुरू केल्या आहेत. दिल्ली पंजाबमध्ये घवघवीत विजय मिळाल्यानंतर ठाण्यात आप संघटन विस्तार करून ठाणे महानगरपालिकेच्या सर्व जागा लढवणार आहेत. आपने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आप प्रतिनिधीशी संवाद साधला असता पत्रकार परिषदमध्ये ठाणे शहर अध्यक्ष राकेश आंबेकर बोलले की आमच्या पक्षात सदस्य होण्यासाठी महिला पुरुषांसह युवा पिढीसुद्धा संपर्क करत आहेत. येत्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीत व्यवस्था परिवर्तन करण्याची इच्छा असणाऱ्या मंडळींना पक्षाची उमेदवारी देण्याचा आम्ही निर्णय घेतलाय. त्यानंतर ठाणे शहर सचिव संदेश विचारे म्हणाले की कट्टर देशभक्ती, कट्टर मानवता, कट्टर इमानदार या त्रिसूचीवर आमचा पक्ष उभा आहे. त्यामुळे आम्ही सुशिक्षित, स्वच्छ प्रतिमा या निकषांवर इच्छुकांची मुलाखत घेऊन उमेदवारांची सूची आम्ही जाहीर करणार आहोत. ठाणे शहर सदस्य रॉकी हिंदुस्तानी यांनी सांगितले की ठाणेकरांनी एक संधी दिली तर निश्चितपणे रस्त्यांवरील खड्डे, मनपामधील भ्रष्टाचारांचे अड्डे साफ करून तसेच महानगरपालिका शाळेचा दर्जा, वाहतूक कोंडी समस्येचे निवारण व 500 चौरस फुटांपर्यंत मालमत्ता कर माफ करू. ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी यांना परिवहन सेवा प्रवास विनामूल्य देणार. आपचे राष्ट्रीय सदस्य राजेश उन्नीकृष्णन म्हणाले की दिल्लीमध्ये ज्याप्रमाणे विनामूल्य वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य इत्यादी सुविधा देण्यात आल्या, पंजाबच्या जनतेला 300 युनिट वीज मोफत देतोय. त्यामुळे महाराष्ट्रातील येणाऱ्या निवडणुकांमध्ये मनपाचा अभ्यास करून कशाप्रकारे महाराष्ट्रातील जनतेचा पालिका अंतर्गत मोफत व कमी दरात सुविधा देता येतील त्याचा अभ्यास आम्ही करतोय. ठाण्यातील पाणीपट्टी, वीज, शिक्षण, आरोग्य मोफत देण्यासाठी ठाणेकरांनी आपला एक हाती सत्ता द्यावी. भ्रष्टाचार मुक्त ठाणे या संकल्पनेवर ठाणेकर आम्हाला नक्कीच प्रतिसाद देतील. विषय असा आहे की आम आदमी पार्टी आज पत्रकार परिषद यासाठी घेत आहे की आज दमखमने आज आम आदमी पार्टी तुमच्यासमोर हे सांगत आहे की 142 जी सीट आहेत ठाणे महानगरपालिकामध्ये ते पूर्ण सीट आम्ही लढणार आहे स्वबळावर व एकदम जर आपण हिंदीमध्ये जोरशोर म्हणतो त्याप्रमाणे आम्ही लढणार आहे. आणि दुसरी गोष्ट आम्ही जेव्हा डोर टू डोर केलं त्यावेळी लोकांचे जे प्रश्न आहेत भेडसावणारे प्रश्न आहेत जसं त्या लोकांना भ्रष्टाचार आहे, पार्किंग आहे, रोडचे रस्त्यावरचे जे खड्डे आहेत ते इश्यू जे आहेत हे सगळं इश्यू त्याच्यामुळे लोकांना आज त्रस्त आहेत. लोकांना आज पर्याय पाहिजे, त्यांना व्यवस्था परिवर्तन पाहिजे. आणि खरं म्हणजे लोकांचं मनातलं गोष्ट बोललं तर लोकांना आज नगर सेवक पाहिजे, नगर शेठ नको आहे त्यांना. तर आज पूर्ण वातावरण तसंच दिसतं आहे तर त्याच्यामुळे लोकांना पर्याय दिल्लीमध्ये पण लोकांना पर्याय मिळालं, पंजाबमध्ये पण मिळालं आणि याची खात्री आम्ही तुम्हाला करून देतो की ठाण्यामध्ये पण लोकांना पर्याय मिळणार आहे. आणि हे सगळे जे आता आज आमच्याकडे 45 ते 50 आमचे वॉर्ड अध्यक्ष तयार आहेत आणि पुढच्या 1-2 आठवड्यामध्ये आम्ही अजून 15 ते 20 अजून वॉर्ड अध्यक्ष तयार करू. आणि ह्यांचे एक निकष आहे, एक क्रायटेरिया आमच्याकडे आहे की जे स्वच्छ आहेत, जे साफसुथरे आहेत, जे नॉन करप्ट आहेत, जे नॉन कम्युनल आहेत आणि ज्यांचा कॅरेक्टर आज समाजामध्ये चांगला आहे त्या लोकांना आम्ही आवाहन करतो, जनतेनं आवाहन करतो की ज्यांना तळमळ आहे, ज्यांना खरंच ठाण्यासाठी काहीतरी विकास घडवायचा आहे त्यांना आम्ही आमंत्रण करतो देतो त्यांना की तुम्ही या, तुमच्यासमोर एक चांगला मंच आहे, तुम्हाला आम्ही एक चांगला प्लॅटफॉर्म देतो आणि आमच्याबरोबर या, आमच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही उमेदवारी घ्या, निवडणूक लढा आणि ठाण्यामध्ये बदल घडवा. ओके, जैसा आपको पता है कि ठाणा में अभी इलेक्शन आने वाला है TMC का, ठाणे महानगर पालिका इलेक्शन्स, तो उसके लिए दिल्ली से हमको परमिशन मिल चुका है कि हम लोग लड़ सकते हैं और हम लोग पूरे सीट पे लड़ेंगे. 142 सीटें हैं, सब सीट पे हम लोग उम्मीदवार खड़ा करेंगे. और ये भी हमको आश्वासन दिया गया है दिल्ली से कि दिल्ली से अरविंद केजरीवाल जी, मनीष सिसोदिया जी, सत्येंद्र जैन जी और जितने भी बड़े नेता हैं हमारे दिल्ली के और पंजाब के, वो उनको यहाँ पर प्रचार के लिए हम लोग लेके आएंगे.
और जैसे जैसे माहौल बनेगा उस वक्त हम लोग एक एक वहाँ के जो मिनिस्टर हैं या जो अच्छा काम कर रहे हैं वहाँ पर, वो आके यहाँ पर जनता को बताएंगे कि किस तरह से दिल्ली और पंजाब में हम लोग ने काम किया, उसी तरह से थाना में भी हम लोग काम करने वाले हैं। और उसके साथ साथ ये भी है कि हम लोग जब डोर टू डोर कर रहे हैं तो हमको दिख रहा है कि जनता चाहती है कि हम लोग आए यहाँ पर, जनता चाहती है कि वो लोग उनको फ्री में पानी मिले, बिजली मिले, ट्रांसपोर्ट फैसिलिटीज़ मिले, यहाँ पर गटर्स बराबर नहीं है, वो साफ़ सुथरा उनको चाहिए, तो TMC का ये सब काम होता है। तो ये वो लोग चाह रहे हैं कि आम आदमी पक्ष यहाँ पर जीते और यहाँ पर आके ये काम करें। और एक बात और हमने देखा है कि जनता इस वक्त में महंगाई से बहुत त्रस्त है, तो वो चाहती है कि इस सुविधा, ऐसे सुविधा मिलने से उनको उनके घर में जो आमदनी जो अभी छीन रही है दूसरे पक्ष के कारण, क्या हो रहा है कि 5,000 से लेकर 10,000 जो आमदनी है वो घर से जा रही है, लेकिन आम आदमी पार्टी आने से उनको ये इनकम जैसा ही लगता है साल में, मतलब आप समझ लो कि एक 2-3 लाख रुपए का तो उनको फ़ायदा होगा। तो इस तरह का जनता को हम लोग बता भी रहे और जनता इसको एक्सेप्ट भी कर रही है, तो हमें खातरी है कि आने वाले चुनाव में जनता हमको जिताएगी और हम लोग यहाँ पर एक चेंज लेके आएंगे और बहुत लोगों को हम लोग अपसेट करने वाले हैं यहाँ पर, इतना श्योर। देखिए, हम लोग कहीं पर भी इलेक्शन हो आम आदमी पार्टी का तो हम लोग 3C पे विश्वास करते हैं। एक तो होता है कि एक सी होता है नॉन क्रिमिनल होना चाहिए, कैरेक्टर अच्छा होना चाहिए और नॉन करप्ट होना चाहिए। तो ये 3 सी में अगर जो भी इंसान बैठता है, और अगर प्रेफरेंस हम उन लोगों को दे रहे हैं जो जनता के लिए काम करेंगे और जो ऑलरेडी सोशल वर्क कर रहे हैं या सोशल ऑर्गेनाइजेशन से जुड़े हुए हैं, तो हम लोग काफ़ी ऐसे ऑर्गेनाइजेशंस, लेडीज़ वुमेन ऑर्गेनाइजेशंस है और ऐसे इस तरह के ऑर्गेनाइजेशंस है, इनको हम लोग अप्रोच भी कर रहे हैं और जो लोग इच्छुक हैं हम लोग उनको टिकट भी दे रहे हैं। तो हमने ये और एक चीज़ देखा है कि इससे पहले बहुत सारे लोग कोई भी राष्ट्र पार्टी से या कोई भी पॉलिटिकल पार्टी से जुड़ना नहीं चाहते थे क्योंकि उनको लगता था सब गटर है, लेकिन आज उनको एक विश्वास है कि आम आदमी पार्टी से जुड़ने से वो लोग जनता के लिए भी काम कर सकते हैं, NGO में काम करने से ज़्यादा फास्ट वो लोग एक पावर में आके जनता के लिए काम कर सकते हैं। तो इस तरह का एक उम्मीद हम लोगों ने थाना के जनता में जगाया है, इसलिए हमें उम्मीद है कि हम लोग इस बार हम लोग फास्ट वो लोग एक पावर में आके जनता के लिए काम कर सकते हैं। तो इस तरह का एक उम्मीद हम लोगों ने थाना के जनता में जगाया है, इसलिए हमें उम्मीद है कि हम लोग इस बार हम लोग एक जीतेंगे, मतलब हम लोग कुछ ना कुछ यहाँ पर तो एक अपसेट करने वाले हैं जो दूसरे पार्टीज हैं उनके खिलाफ। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं, मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।